राजकारणाचा तमाशाच झालेला आहे ना. तो पूर्वीच्या काळात जसं रात्रीचा राजा सकाळचा भिकारी तसं आत्ताचं झालंय. आजचा मुख्यमंत्री आमदार वगैरे हे जे राहिले दुसऱ्या दिवशी बदलून जातात. ईडी म्हणजे कसं की पुढचा सोंगाटा त्याला प्रश्न विचारतो ईडी म्हणजे काय सीबीआय वगैरे का तर ते नाही बाबा ते नगरच्या स्टँडवर फडते ती ईडी अशा पद्धतीने आम्ही ईडी. राजकारणाचा जो तमाशा झालाय तो तमाशा त्यांना तमाशा सुद्धा करता येणार नाही. पण या कलावंतांचा जो तमाशा आहे हे प्रामाणिक तमाशा करतात. राजकारणाचा तमाशा प्रामाणिक नाही. राजकारणाचा तमाशा झाला हे वाक्य आज अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतं. परंतु जिथं तमाशा पंढरी आहे त्या नारायणगावमध्ये आलेल्या लोकांना काय वाटतं. एकदा गुढीपाडवा झाला की सुरुवात होते ती गावोगावच्या यात्रा जत्रांना आणि उरुसांना. आणि या यात्रा जत्रांमध्ये उरुसांमध्ये जे तमाशे सादर केले जातात त्या तमाशांच्या सुपाऱ्या या नारायणगावमध्ये दिल्या जातात. आपण जर पाहिलं तर काही एकरांमध्ये या ठिकाणी उभारण्यात आलेले हे तंबू या राहुट्या आणि या तंबूंमध्ये आपल्या आपल्या गावच्या यात्रेच्या तमाशाची सुपारी देण्यासाठी इथं वेगवेगळ्या गावाहून आलेले हे सगळे नागरिक ही सगळी मंडळी या ठिकाणी येतात. आणि आपल्या गावामध्ये ज्या तारखेला यात्रा असते त्या तारखेचं बोलावणं या तमाशा मंडळाला देतात आणि त्यानंतर गावामध्ये तमाशा सादर होतो. आपण जर पाहिलं तर प्रत्येक तमाशाचा एक तंबू इथं आहे. अंजलीराजे नाशिककर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, चंद्रकांत ढवळापुरीकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, काळूबाळू पलीकडच्या बाजूला दिसतो आहे, प्रकाश अहिरेकर, मंगला बनसोडे, उषा नारायणगावकर, ही सगळी नावं जी लोक जी मंडळी तमाशाशी परिचित आहेत त्यांनी ऐकलेली असतात. आणि या ठिकाणी एक मेळा एका अर्थाने या तमाशा रसिकांचा भरतो. कोणत्या गावातून आलात? निमगावधुडे. निमगावधुडे तालुका शिरूर. तुम्ही मंडळी? ओतूर तालुका जुन्नर. अच्छा, हे तुम्ही कुठून आलात? अच्छा बर. तर अशी वेगवेगळ्या गावातून आलेली ही मंडळी आहेत. झाली सुपारी दिली तुम्ही तुमच्या गावात? दिली. किती रुपयांना दिली? 1,05,000. तुम्ही दिली की द्यायची? द्यायची. आता मौसम जरा जसा यात्रा जत्रांचा आहे तसाच निवडणुकीचा पण आहे. आणि आता हे सगळे तुम्ही लोक तमाशा रसिक आहात पण अलीकडे जे बोललं जातं की राजकारणाचा तमाशा झालाय तर खरंच तसं काय झालंय? म्हणजे जो खरा तमाशा आहे त्याच्यापेक्षा सध्याचं राजकारण बरं म्हणावं असं आहे का खरा तमाशाच बरा म्हणायचा सध्याच्या राजकारणापेक्षा? राजकारणाचा तमाशाच झालेला आहे ना. तो पूर्वीच्या काळात जसं रात्रीचा राजा सकाळचा भिकारी तसं आत्ताचं झालंय. आजचा मुख्यमंत्री आमदार वगैरे हे जे राहिले दुसऱ्या दिवशी बदलून जातात म्हणून तमाशा झाला राजकारणाचा. अच्छा, म्हणजे काय वाटतं म्हणजे आत्ता जे काही सुरू आहे ते खऱ्या तमाशापेक्षा काही वेगळं आहे राजकारणामधलं की काय? नाही, आता राजकारणाचे खिचडी झाले. खऱ्या तमाशामध्ये आम्ही लहानपणापासून पाहत आलोय. सोंगट्या जे सोंगाडे होते ते विनोद करायचे आणि त्याच्यावरती कलाकाराचं मनोरंजन व्हायचं. परंतु आता युट्यूबला राजकारण हे लोकांनी मनोरंजनाचं साधन झालेलं आहे. राजकारणात खरे सोंगाडे जास्त झालेले आहेत आणि कोण कुठे उडी घेईल, कोण कोणाचा विनोद करेल हे काही आता सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणाचाच तमाशा झालेला आहे. खरा तमाशा बरा म्हणावा अशी परिस्थिती आहे. तमाशा अतिशय सुंदर आहे. तमाशा हा रसिकांसाठी चांगला असतो आणि रसिक त्याच्यातून काही ज्ञानाचा भार पडत असतो. परंतु राजकारणात जर म्हटलं तर खरंच राजकारणाचा तमाशाच झालाय. कारण कोणी कोणाचं नाही, घरातली माणसं घरातल्या माणसांना सुद्धा पाहत नाही किंवा आपल्याला ज्यांनी आपल्यावर उपकार केलेत ज्यांनी आधारस्तंभ केले अशांना सुद्धा ते विचार करत नाहीत. त्या क्षणामध्ये पैसा संपत्ती मिळवल्यानंतरला क्षणात सोडून लगेच स्वतःसाठी दुसरीकडे पळापळी करतात. अशा पद्धतीचा राजकारणात तमाशा फार मोठा झालेला आहे. तमाशा विनाकारण बदनाम केला जातोय असं वाटतं तुम्हाला आत्ताच्या राजकीय परिस्थितीकडे बघता? राजकीय वातावरण सगळं असं तमाशा सारखं झालं. पूर्वीचे तमाशे असायचे, लोकनाट्यातून लोकरंजन व्हायचे, लोककला सादर व्हायची, तो काळ आता राहिलेला नाही. आता मुळात राजकारणाचा तमाशा झालेला आहे.
आता काय आम्ही तर सर्वसामान्य कार्यकर्ते छोट्या छोट्या गावचे आम्ही सरपंच असे कार्यकर्ते आम्ही काय एवढे मोठे बोलू शकत नाही पण जे सोडोळ्यासमोर दिसते ते पूर्ण अगदी चुकीचे चाललेले बरोबर आहे. म्हणजे एका अर्थाने हा खरा तमाशा बदनाम होतो की काय अशी भावना एकंदरीत या मंडळींची. तुम्ही सुपारी दिली आहे तुमच्या. अच्छा बघा ही अशा स्वरूपाची सुपारी असते. बाळासाहेब बेल्लेकर सोबत दीपाली पुणेकर हे जे तमाशा मंडळ आहे किंवा जो ग्रुप आहे त्यासाठी यांनी ही 1,05,000 रुपयांची सुपारी दिली आहे. किती तारखेला आहे? 21 तारखेला. अच्छा 21 तारखेला जोरदार होणार आहे कार्यक्रम गावामध्ये यांच्या. तर मंडळी आपण जर पाहिलं तर इथं आणखी एक सुपारी दिली जाते या मंडपामध्ये. आणखी एका वेगळ्या गावची मंडळी या ठिकाणी आली आहेत. आपण कोणत्या गावचे? अच्छा मलठण दौंड तालुका. बर अच्छा तर बोलणं तुमचं चालू होत काय कुठपर्यंत आलंय? आता ते मी सांगितले 2.25 लाख रुपये ते 2 लाखावर आलेत. थोडं थोडक्यात अडलेलं आहे पण व्यवहार होईल काय अडचण नाही. आता मला हे सांगा की व्यवहार हे होतात कसे? म्हणजे 1 लाखापासून 1.5 लाख 2 लाख आणखी त्याच्याही पुढे काही सुपारी असतात. तमाशा 2 गुणात वाटलेला आहे. एक हंगामी एक पूर्ण वेळ आहे. हंगामीची सुपारी कमी रेटमध्ये आणि पूर्णवेळ तमाशाची सुपारी खूप जास्त आहे. कारण 4 ते 5 गाड्या मोठ्या तमाशाच्या असतात. छोट्या तमाशाच्या 2 गाड्या असतात. 2 असतात किंवा 3. कलाकारांची संख्या त्याच्यामध्ये महत्वाची कमी जास्त होते. कमी जास्त होते. आमची माणसं सगळी 90 आहेत आणि त्यांची माणसं 40 ते 50 असतात. 90 लोकांचा तुमचा तमाशा काय काय सादर करणार त्या सगळ्या सुपारीमध्ये तुम्ही जी यांना ऑफर दिली आहे? गण गवळण करणार. हिंदी चित्रपटातील गाणी घेतली जातात. त्यांची प्रेक्षकांची मागणी असते त्यामुळे ते घेतलं जातं. आणि वगनाट्य सादर केलं जातं. आमच्याकडे एक नवीन वगनाट्य आम्ही बसवलंय. ते झेंडा फडकला क्रांतीचा. आणि मी बाई घाबरून बसले का बरं तर मला ईडीची भीती वाटते. ईडीची भीती वाटते असा आम्ही एक वगनाट्य बस. हे राजकारण कसं झिरपत या तमाशामध्ये उतरलंय आपण पाहतो. खरं तर तमाशा हा नेहमीच जो आहे तो कंटेम्पररी पॉलिटिक्स ज्याला तत्कालीन जी काही राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावरती भाष्य करणारा राहिलाय. त्यामुळं म्हणजे ईडी घ्यावी तुम्हाला वाटलं तुमच्या वगामध्ये? ईडी म्हणजे कसं की पुढचा सोंगाटा त्याला प्रश्न विचारतो ईडी म्हणजे काय सीबीआय वगैरे का तर ते नाही बाबा ते नगरच्या स्टँडवर फडते ती ईडी अशा पद्धतीने आम्ही ईडी ईडी मागे लागल्यामुळं मी गप बसलो. गड घेऊन वगैरे मागे लागलं अशा पद्धतीने घेतो. पण आहे तो राजकीय ईडीचाच प्रश्न आहे तो. पण आम्ही आमचा कलावंत त्याला रंगवतो की त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन उद्या त्यालाही ईडी उचलू शकते. तुम्हालाही उचलू शकते. आम्हालाही उचलू. असा तमाशा चालणार आहे का तुम्हाला गावामध्ये? चालतोय चालणार आहे 100%. भीती वगैरे नाही वाटत? कशाची भीती गाव ईडीची वगैरे खऱ्या खऱ्या ईडीची ते राजकारणांसाठी हो. पण काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आता तुम्ही सगळे तमाशा कलावंत आहेत गाव मलठण तुमचं सगळे तमाशा कलावंत रसिक आहात या कलावंतांकडे आलेले आहात. आता सरळ बोललं जातं की राजकारणाचा तमाशा झालाय जे काही चालू आहे इकडून तिकडं तिकडून इकडं म्हणजे आज इथं असतो थोड्या वेळाने दुसरीकडे असतो. तर खरा तमाशा बरा म्हणायची अशी वेळ आली काय वाटतं तुम्हाला का उगीच तमाशा बदनाम होतोय? राजकारणाचा जो तमाशा झालाय तो तमाशा त्यांना तमाशा सुद्धा करता येणार नाही. पण या कलावंतांचा जो तमाशा आहे हे प्रामाणिक तमाशा करतात. राजकारणांचा तमाशा प्रामाणिक नाही. काय वाटतं तुम्हाला? आज इकडे दिसतो किंवा संध्याकाळी इथं असलं सकाळच्याला दुसऱ्या पक्षात असतो असं राजकारणाचं झालेलं आहे. कुठल्या पक्षात कोण जाईल ही सांगताच येत नाही असं सध्या राजकारणाचं हे चाललंय. हा ईडीचा उल्लेख चालणार तुमच्या गावामधल्या तमाशामध्ये तुम्हाला? चालेल ना. पहिलाच चाललाय त्याच्यामुळे आता पण चालेल. ईडी म्हणजे काय? ईडी ज्याचा भ्रष्टाचार आहे त्याच लोकांना भीती आहे. आमच्यासारख्या शेतकऱ्यांना काय भीती? बरोबर आहे. तर म्हणजे गावातले सगळे तुम्ही लोक वर्गणी काढता यासाठी? सगळेजण वर्गणी काढतात आणि गावगाड्याच्या परंपरा जपण्यासाठी ना सर्वजण एकत्रित येऊन थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही या यात्रेचा उत्सव पार पाडण्यासाठी आम्ही इकडे येतो. तर महाराष्ट्राची ही लोककला आहे जो ज्या दृष्टिकोनातून या लोककलेकडे बघतो त्याला ती त्या
पद्धतीने दिसते. जसं की ही सगळी मंडळी आपल्या आपल्या गावातून वर्गणी काढून पैसे जमा करून या ठिकाणी सुपारी देण्यासाठी आलेली आहे. तशीच इतरही अनेक गावची मंडळी आहेत. पुढचे अनेक दिवस हे सुपारी देणं जे आहे ते सुरू राहणार आहे. मुद्दा आपला होता तो म्हणजे की तमाशाकडे काही जण थोड्याशा कमी दर्जाची कला म्हणून काही जण पाहतात. हे खरं तर अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्यातूनच मग एखादी गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर तमाशा चालू आहे की काय असं म्हटलं जातं. पण आता तुम्ही हे संभाजीराजे जाधव यांची ही सगळी राहुटी आहे यांच्या तमाशा मंडळाकडे सुपारी देण्यासाठी आलेली आहेत. तर हे जेव्हा असं बोललं जातं की हे काय तमाशा लावलाय तर काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्ही तमाशा कलावंत म्हणून कसं बघता मग याकडे? काय आहे, अश्लील चित्रपटातील गाणी चालतात, भाऊ कदमांचा कार्यक्रम चालतो, घरातली सगळी बघतात. भाऊ कदम काय म्हणतो, कशाला माझ्या ठुंकणावर मारतो. आणि ती बाई काय म्हणते त्या सोंगाड्याला, की सोंगाडे म्हणतो आपण हनुमून करायला जावे हनुमूनला. तर मग दुसरा काय म्हणतो, कशाला हनुमून करतोस, तुझी बॅटरी चार्ज केली तर 20% सुद्धा होत नाही. म्हणजे आमच्या तमाशाच्या स्टेजवर सोंगाड्या उघड बोललेला चालतो, तो चालत नाही. आणि घरातले स्त्री पुरुष बघून स्वतःचा टीव्ही रिचार्ज करून तुम्ही ती बघताय ती चालते. मग गावात सद म्हणते काय तमाशा लावलाय, मग तो तमाशा आहे का? चित्रपटातील पोस्टर असली लावलं जातं, मग ती घर असली आहे का? अशा प्रकारनं ही लोककला आहे. बाजीराव पेशव्यापासून जगण्याची उमेद कुणी दिली तर आमच्या शायरांनी तमाशा कलावंतांनी दिलेले. थकलेल्या भागलेल्या जीवाचं मनोरंजन तमाशा कलाकारांनी केलेलं आहे. आणि खरा शेतकरी आनंदी कधी असतो? एक सुगीच्या दिवसात आणि तमाशाच्या फडामध्ये त्याचा फेटा वर भडकवतो, त्याला तो खरा सुकावलेला असतो. तर अशीच ही मंडळी आहेत आपल्या गावची सुपारी देण्यासाठी आली आहेत. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की अलीकडच्या काळातला जो तमाशा बदलला आहे तर त्याला ऑर्केस्ट्राचं स्वरूप आलंय असं जे बोललं जातं, तर मग त्याची काय कारण आहेत? शासनाकडून तुम्हाला लोककलावंतांना ज्या काही अपेक्षा असतात तर त्या पूर्ण होतात का? आधी तमाशाला बऱ्याचदा त्या त्या ठिकाणचे मोठे नेते मंडळी असतील किंवा आणखी कोणी असतील जी काही प्रभावशाली मंडळी आहेत यांचं काहीसं पाठबळ असायचं. आज ही जी काही बदललेली परिस्थिती आहे, मनोरंजनाची साधनं इतकी झाली आहेत, युट्यूबपासून वेगवेगळे OTT चे प्लॅटफॉर्म आहेत आणि या प्लॅटफॉर्मच्या जमान्यामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स तमाशाच्या स्वरूपामध्ये बघणं, तुम्ही सगळी तरुण मंडळी आहेत, प्रत्येक जण मोबाईल वापरत असणार आहे, OTT प्लॅटफॉर्मवरती नेटफ्लिक्स वगैरे बघत असाल, युट्यूब बघत असाल, तरी पण तमाशा गावामध्ये पाहिजे असं वाटतं तुम्हाला का? जर गावची यात्रा म्हणलं की ती रूढी परंपरानुसार आलेली असती, त्यामुळे गावचा तमाशा हा देवाच्या यात्रेनिमित्तच गावचा तमाशा भरवला जातो. आणि राहिला विषय ऑर्केस्ट्राचा, हा ऑर्केस्ट्रा बर्थडेला साजरा केला जातो किंवा काही इतर कार्यक्रम असतील त्यावेळेस ऑर्केस्ट्रा साजरा केला जातो. पण गावची यात्रा म्हणलं ना की तमाशाच पाहिजेत आणि तमाशाच साजरा केला जातो. आणि याच जे काही जाणीव आहे तर त्याच्यातून हा तमाशा तग धरून आहे. पण शासनाकडून ज्या काही तुम्हाला अपेक्षा आहेत तर त्या होतात पूर्ण? मी 3 वेळा त्यांना पत्र दिलं मुंगटीवार साहेबांना. मी तमाशा परिषदचा अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा. तर खडी गंमत दशा उतार आणि संगीत बारीतील लावणी यांना त्यांनी मध्ये पॅकेज वाटप केलं, पण तमाशा त्यातून गाळला. कारण तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं की जे काँग्रेसच्या काळामध्येतले जे पुढारी होते त्या पुढाऱ्यांना तमाशा गावगाड्यातला माहिती होता. आता या पुढाऱ्यांना तमाशा कुणाला माहीत नाही. एकनाथराव शिंद्यांना भेटण्याचा प्रयत्न मी 13 वेळा केला. माहित नाही असं कसं म्हणता येईल? ते ग्रामीण पार्श्वभूमीचेच असणार आहेत आणि बरीच चित्र काँग्रेसचीच मंडळीकडून तिकडे गेलेली आहेत. बरोबर ना? पण फारसे बोलू शकत नसतील. हा, जास्त बोलू शकत नाही. कशामुळे? ED मुळे. तसं नाही सर, जी खाता आहे ती मुंगंटीवार साहेबांच्याकडे. मुंगंटीवार साहेब आहे चंद्रपूरचे, त्यांना तमाशाच माहित नाही. ते पोपटपंची अभ्यासक असणारे ते वेगळं सांगतात, त्याच्यामुळे तमाशा उघडला गेला. आता हा कार्यक्रम सीझन संपला, मे महिन्याच्या 25 तारखेच्या नंतर एक व्यापक आंदोलन आझाद मैदानावर आम्ही करणार आहे की आम्हाला अनुदान पॅकेज दिलं नाही तर आम्ही काही चालून देणार नाही, अशा पद्धतीची आमची भूमिका तिथं असणार आहे. तर गावगावच्या यात्रा जत्रांमध्ये उत्सवांमध्ये लोकांचं मनोरंजन करणारे हे तमाशा कलावंत, त्यांच्या मागण्यांसाठी मात्र सरकार दरबारी जे आहेत ते डावलले जात आहेत. मात्र तरीही
हे जे नारायण गाव आहे, जे तमाशा पंढरी म्हणून ओळखलं जातं, त्या ठिकाणी असे गावोगावचे लोक जमतात आणि यात्रा जत्रांच्या उत्साहाला एका अर्थाने इथून सुरुवात होते. नारायणगावच्या या मैदानात 37 राहुट्या आहेत या तमाशा मंडळांच्या. कांतीलाल पाटील पुणेकर सह लावणी सम्राज्ञी पौर्णिमा कराडकर, त्यानंतर अश्विनी शिवानी बोरगावकर, नंदाराणी भोकटे साकुर्डीकर सह अंजना वळेकर, रेखा सविता नगरकर, तर ही अशा पद्धतीची नावं आहेत. एका पद्धतीने आपण कोणत्या कलावंतांच्या सोबतीने तमाशा सादर करणार आहोत हे या पोस्टरच्या किंवा या ठिकाणी ही जी नावं आहेत त्या माध्यमातून सांगितलं जातं. आणि प्रत्येक तंबूमध्ये आपण जर पाहिलं तर गावोगावची मंडळी इथं सुपारी देण्यासाठी आलेली असतात. त्यांच्या या गाड्या गावचे सरपंच अगदी आयटीमध्ये मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन या तमाशासाठी सुपारी देण्यासाठी आलेले असतात. तर अशीच ही मंडळी आहेत त्यांच्या गावच्या यात्रेची सुपारी देण्यासाठी अगदी ओळीमध्ये उभी आहेत. कोणतं गाव? पळशी, बारामती मोरगाव पळशी. अरे बापरे, एकदम बागायतदार सगळे दिसत आहेत. नाही नाही, जिराज भागातले जे बारामती म्हटल्यावरती. नाही नाही, ग्रामीण भागाचे, परंतु काय होतो ग्रामीण भागामध्ये मेंढपाळ व्यवसाय, कष्टकरी व्यवसाय, शेतकरी असे ऊसतोड, मग वर्षात नव्हतं त्या निमित्तानं कमीत कमी लोकांच्या गाठी भेटी म्हणून आमच्या हनुमान जयंती निमित्त आमची यात्रा असते. आता आमच्या गावची सकाळी मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर आम्ही इकडे तमाशा ठरवायला आलो. आता आम्ही या ठिकाणी मंगला बनसोडी तमाशा ठरवलाय आणि आमच्या 26 तारखेला तमाशा आहे. तमाशेच्या निमित्तानं, कुस्तीच्या निमित्तानं काय होतं, वर्षभरात लोक जे काय कष्टकरी लोक आहेत येतात त्या निमित्तानं एकमेकाच्या गाठी बिटी होत्या, त्यामुळे बोलणं होतं. म्हणजे असं अगदी ते पाहिजेच. कितीची सुपारी दिली? 1,60,000. अच्छा, बघा तर तुम्ही सरपंच कोण आहेत गावचे? अच्छा, नमस्कार सरपंच. तर मग हे ठरवून आला होता यावेळी? दरवर्षी येतात इथंच? दरवर्षी इथंच येतो आम्ही. आमची चैत्र पौर्णिमेची यात्रा असते, तर आता याही वर्षी आमची यात्रा 23, 24 आणि 25 तारखेला आहे. तर आम्ही 25 तारखेला उषा नारायणगावकर हा तमाशा ठरवलेला आहे आणि त्या दृष्टीने सकाळी मीटिंग झाली, इथं आलो. आणि तुमची सुपारी वेगळी, तुमची वेगळी? आम्ही शिरूर तालुक्यात, आलेगाव पागा या ठिकाणचे. हे शिरूर तालुक्यातले आहेत, हे बारामती तालुक्यातले आहेत. पण तुम्हा सगळ्यांना मला एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की सध्या जे काही चालू आहे राजकारणात, तर बोललं जातं की सगळा तमाशा चालू आहे, तर खरा तमाशा बरा म्हणायचा की सध्या राजकारणात जे सुरू आहे ते बरं म्हणायचं? खरा तमाशाच्या, खरा तमाशाच्या, खरा तमाशा. राजकारणाचा जो तमाशा झालाय तो तमाशा ही चांगला लेवलचा तमाशा आहे, हाच खरा तमाशा आहे. आणि खरं पाहिलं तर मनोरंजनाचं खरंच हेच साधन आहे. हो, आता त्याच्यातून खरंच लोकांचं काही जण म्हणतात मनोरंजन होतं, पण बऱ्याच जण नकोही वाटतं. नाही नाही, हा नाही तमाशा, मी राजकीय तमाशा म्हणतोय. मी राजकारण्यांचा राजकारण तमाशा तर चालूच येते, पण ही चालू आहे, हे खरा पाहिजेच नाही पाहिजे. हा तमाशा बघूनच तो तमाशा तयार झालाय. तुम्ही बारामतीचे म्हणून विचारतो, मग काय वाटतं तुम्हाला हे जे काय चालू आहे तो तमाशा जो राजकारणातला आहे? नाही, राजकारणाचा तमाशा वगळता आम्ही हा तमाशा ठरवा. बघा, चालू आहे ना जोरात? चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू आहे, जोरात चालू आहे, जोरात जोरात बारामती जोरात चालू आहे सगळं. काय कुठल्या दिशेने जाईल तमाशा? होय, काय सांगता येते कुठल्या दिशेने जातोय? दोन्ही दिशा चालू आहेत, दोन्ही दिशा चालू आहेत. बघा, एकदम मंडळी लेंगा शर्ट मध्ये असली तरी बारामतीची आहेत, त्यामुळं पक्की आहेत एकदम, काय हाताला लागू देणार नाहीत. बरोबर. तर ही अशी मंडळी आपल्या गावातून येतात या ठिकाणी आणि पुढचे काही दिवस अशाच या सुपाऱ्या ज्या आहेत त्या या नारायणगावच्या इथल्या या राहुट्यांमध्ये दिल्या जातात आणि महाराष्ट्राची ही लोककला पुढे सरकते. तर ही मंडळी नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातून आलेली आहेत आणि माझ्या डाव्या बाजूची ही मंडळी नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातून आलेली आहेत आणि त्यांनी इथं सुपारी दिल्यानंतर ज्या तमाशा मंडळाकडून तमाशा सादर केला जाणार आहे, तर त्या तमाशा मंडळाचं पोस्टर आणि त्या कलावंतांचे फोटो घेऊन आपल्या गावी जाणार आहेत दीपाली सुरेखा पुणेकर, लोकनाट्य तमाशा मंडळ. आणि या श्रीगोंदा तालुक्यातल्या लोकांचा जो आहे तमाशा तो कांतीलाल पाटील पुणेकर सह लावणी सम्राज्ञी पौर्णिमा
कराडकर। तर आता हे गावात नेऊन लावणार तुम्ही? हो लावणार ना गावात, मग एकच आवाज होरात एकदम चांगले आहे ना चांगले। हे सगळं आता गावामध्ये तुम्ही घेऊन गेल्यानंतर गावातल्या लोकांना म्हणजे एकदमच चेहऱ्यात होणार, वर्गणी काढायची आणखी? हा थोडे काढावं लागतील आता, गाव वर्गणीतून होत। हा कितीची सुपारी होती आता? सुपारी 95,000। 95,000 मंडळी। आता हे सगळं गावामध्ये तुम्ही घेऊन गेल्यानंतर लोक खुश होणार सगळी गावातली? चांगला तमाशा ठरवला? हा 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 होणार ना, खुश खुश होणार, चांगला तमाशा ठरवला गावात। गावाची देवज माळंगा देवीची यात्रा आहे, मोठी उत्सव असतो, त्या निमित्ताने आम्ही गावात रात्रीच्या मनोरंजनासाठी हा तमाशा ठेवलेला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी 11-12 वाजेपर्यंत हजऱ्या चालतात या कार्यक्रमाच्या। पण आता म्हणजे मला तुम्हा सगळ्यांना विचारायचंय की आता हे सगळे तुम्ही तमाशा रसिक आहात, पण सध्या राजकारणामध्ये जे सगळं सुरू आहे त्यामुळे अनेक जण म्हणतात की राजकारणाचा तमाशा झालाय, तमाशा सुरू आहे म्हणून, तर काय वाटतं म्हणजे तुम्हाला? आमच्या इथं राजकारणाचा तमाशा नाही झालेला, आमचा देवीचा कार्यक्रम होता त्यामुळे आमचा हा देवीचा तमाशा। नाही तुमचा नाही, एकूण जे काही चालू आहे। हो हो राजकारणाचा तमाशाच झालेला आहे। ते नाही बोलत आहे, ते नाही बोलत, दोन्ही पार्टीचे लोक आहेत, दोन्ही दोन्ही पार्टीचे खेळवायचं वातावरण आहे। पारनेर तालुका, निलेश लंके। अच्छा निलेश लंके, तुम्ही म्हटलं दोन्ही बाजू पाटील, खासदार विखे पाटील होय का? अच्छा तुम्ही लंकेच्या बाजूचे, विखेंच्या वर्गणी दोन्हीकडून आहे? वर्गणी गावची, दोन्हीकडून आहे? नाही नाही ना, बघा गावचा फंड आहे आमचा, गावचा फंड आहे। बरं तुम्ही मंडळी, तुम्ही पण? आमची एकच पार्टी। एकच पार्टी? कुठली पार्टी? पार्टी गावची एक पार्टी, तशी बाकी पार्टी नाही। गावासाठी कलावंत गावात न्यायचे बा, त्या हिशोबाने कलावंताची कला बघण्यासाठी आम्ही एक कलावंत। आता काळाच्या वगामध्ये जे नवीन नवीन आताचे कष्ट काय झाले यार, सगळं नवीन नवीन आता पाहायला मिळतं, परंतु आज जर परिस्थिती पाहिली ह्या कलाकारांवर खूप वाईट परिस्थिती आहे। भांडवल नसतं, सगळ्या गोष्टी करून त्यांना लोकांसाठी सेवा द्यायची, त्याच्यामुळे ह्या कलाकारांची एक जुनी जी आपली कलाकृती आहे, ती लोककला आहे, महाराष्ट्राची जी ओळख आहे ती टिकली पाहिजे। टिकली पाहिजे सगळ्यात महत्वाचा विष हा आहे। आणि आपल्या जे गावाला यात्रेला तमाशा नसेल तर आजही तमाशाच पाहिजे, ही एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका असते। मला तेच विचारायचं होतं की तमाशा हा खरं तर आपली परंपरा आहे, टिकली पाहिजे, आणि तमाशाकडं काही जण विनाकारण एक अश्लील कलाकृती या पद्धतीने पाहतात, परंतु जागृती खूप मोठी आहे। लोक जे सतत म्हटलं जातं की आपला समाज असा आहे की जो ना तमाशाने बिघडला ना कीर्तनाने सुधारला, एक कलाकृती आहे ती कलाकृती म्हणूनच बघितली पाहिजे। माझा प्रश्न असा होता की आता जे काही राजकारण सुरू आहे, आज ह्या पक्षात आहे, उद्या सकाळी उठून बघितलं तर त्याला जे लोक म्हणतात की तमाशा सुरू आहे, तर अपमान आहे। तसं बोलणं तमाशाचा अपमान आहे, कारण राजकारणाची झाली खिचडी म्हणजे चिखल झालेलं आहे। आज कोणचं वासरू कोणच्या गायला पेत आहे, वर्षांचं झाले खालची जनता जागेवर आहे। खालची जनता त्यांना उद्या कुणी असू द्या, जो चुकीचा नेता असेल ज्यांनी इकडे तिकडे केला असेल त्याला सर्वसामान्य मतदार दाखवून देणार आहे। त्यांनी वर बसून केलाय चिखल इकडे तिकडे फोडाफोडीचं, परंतु सर्वसामान्य जो मतदार आहे तो आज मोकळ्या मनाने श्वास घेणार आहे। त्यात दिसेल समजा सर्व म्हणजे हो हो निश्चित तालुक्यातले निश्चित 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 दिसणार, निश्चित खेलगाव हो 100% दिसणार। वर चाललंय सगळं, मीडिया आहे सगळं आहे, घोषणा आहे आमक तमक, पण सर्वसामान्य मतदाराचा जो आवाज आहे तो आज तुम्हाला 15 दिवसांनी दिसायला चालू होईल। आज सध्या शांत आहे मतदार, बघतोय कोण कुंकड जातय कोण कुंकड जात, कारण मेळ नाही राहिलेला। त्याला आवडलंय का हे? नाही नाही अजिबात आवडलेलं नाही, टीव्ही सुद्धा चालू करावं वाटत नाही, काय नाही फोडले टीव्ही अशा दगड घातले त्याच्यावर आला। वस्तुस्थिती आहे, नकोस वाटतं ते नकोस नाही पगळच, कारण आतापर्यंत इतिहासात जर सगळं आतापर्यंत आपण महाराष्ट्रात राजकारण जर बघितलं, परेशंतराव चव्हाण पासून आठवा, वसंतदादा आठवा, तुम्ही आता अलीकडे विलासराव देशमुख आठवा, गोपीनाथ मुंडे आठवा, हा जी राजकीय पटल होता, विरोधक असायचे पण एकूणाला सांभाळून चालायचे, एखाद्या कामावर विचारपूर्वक व्हायचा, पण आज जर थोडा माणूस चुकीचा गेला की त्याच्या मग काही ना काही सशिमिरा लावायचं, म्हणजे एक दडपशाहीचं राजकारण चाललेलं आहे। बोलण्याची पातळी राखली जायची, राखलीच नाही पार, म्हणजे त्यांना म्हणजे मान मर्यादा नाही राहिल्या, ज्या गल्ली बोळात जे चालतं का तेवर आता सध्या राज्यात चाललेलं आहे। म्हणजे त्याच्यामुळे जो एक जोपासना असते राजकीय, जी एक सुधारणा असते जोपासना असते, ते सगळ्यांनी विसरून गेलेत। ते खरं तर शहरी माणूस तमाशाकडं थोडा वेगळ्या अंगाने बघतो, ज्याला खरा तमाशा माहित नाही, पण तमाशाच्याही पुढची पातळी म्हणजे जे काही तमाशामध्ये काहीसा एक अश्लीलतेचा अंग आहे असं बोललं जातं, त्याच्याही पुढची पातळी सध्या राज्यात आहे। त्यांचं बोलणं सगळं कमरेपासून खाली होतं,
वर सुद्धा म्हणजे विचार केला जात नाही की आपण काय बोलतो कोणाबद्दल बोलतो, पूर्णपणे म्हणजे भावनावर झालेली आहेत लोक ते। एक्झिट पोल ओपिनियन पोल अनेक येतात परंतु ग्रामीण भागातील माणूस अच्छा संध्याकाळी हा बोलला विकास कामावर कुठलीच चर्चा कुठल्या विकास कामांवर व्हायला पाहिजे तुमच्या भागातले पाणी अनेक समस्या लाईट खूप आहेत ना लाईट शेती शेतीला पाणी नाही लाईट रात्रीचे लोक दार धरतात लाईट नाही रात्रीचे दार धरतो तेव्हा ह्या गोष्टीवर काहीच विचारच नाही झाला किंवा दिवसा आम्हाला लाईट द्या 8 तासाची 5 तास द्या रात्रीचं 12:30 उठायचं आणि दारा धरायचं म्हणजे आहे का ते लेकरा बळ सुख आहे का काय खूप आवड आहे शेतकऱ्याचं खूप मालाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही काय पिकतो तुमच्या इथे कांदा कांदा पिकतो गहू ज्वारी एक नंबर कांदा काय आता दर नाही तर मग काय करताय दरच नाही तसंच ठेवलं बकरे वावरा शेतात तसाच पडलाय तर विषय आपला तमाशाचा आहे हे पकडा तुम्ही पण या निमित्ताने ग्रामीण भागातील माणूस कसा विचार करतो हे थोडस आपण आजमावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या ज्या समस्या आहेत त्याचे जे प्रश्न आहेत ते आज कुठे जे काही व्यासपीठ आहेत त्या व्यासपीठांवरती दिसत नाहीयेत असं त्याचं म्हणणं आहे मात्र हे सगळं विसरून गावची यात्रा जोरदारपणे साजरी व्हावी यासाठी सगळी मंडळी या ठिकाणी आली आहेत आणि आपल्या आपल्या गावच्या यात्रेसाठी सुपारी देऊन तमाशे नक्की केले जवळपास 2.5 महिने या रावट्या या ठिकाणी उभ्या असतात आणि ज्याला ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी ही मंडळी या ठिकाणी येऊन त्यांच्या गावच्या तमाशासाठी सुपारी देत असतात आणि त्यानंतर अर्थातच मोठ्या ऐटीत गावाला परत जातात आपण जर पाहिलं तर अशीच ही गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसतेय इथं आणखी एक सुपारीचं बोलणं सुरू आहे तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या नावाची ही तमाशा मंडळी आहेत आणि अर्थातच त्यांना या ठिकाणी सुपारी देण्यासाठी चर्चा करण्यासाठी आलेली ही लोक आहेत कोणत्या गावावरून आलात आम्ही श्रीगोंदा तालुक्यातील मडिवडगाव म्हणून गाव आहे त्या गावातून आलेलो आहोत झालं बोलणं नाही आता बोलणं चालूच आहे या सगळ्या तमाशा मंडळींची जी काही संघटना आहे तर त्याचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत गावगावचे लोक येऊन सुपारी तर देऊन जातात हे जवळपास तुमचं 2.5 महिने सगळं सुरू असतं त्यानंतर साहजिकच प्रश्न असतो पुढचा जो काही कालखंड आहे तर मग त्या कालावधीमध्ये हे लोक कलावंत तुमचे कसं तुम्ही सगळं निभावून नेता आमचा विजयदशमीच्या दिवशी आमचे कार्यक्रम चालू होतात आणि बुद्ध पौर्णिमा झाल्यानंतर 2-3 दिवसांनी आमचे सीजन बंद होतो म्हणजे कमी आम्ही 7 ते 7.5 महिने सीजन करतो याच्यात विजयदशमीपासून कार्यक्रम आमचे यात्रा जत्रा काही बाजार शो असतात काही ओपन शो असतात मध्ये आधी ते सगळे करत करत आम्ही पाडव्यापर्यंत माणसं सांभाळतो आणि पाडव्यापासून आमचा मेन सीजन चालू होतो तर तो बुद्ध पौर्णिमेपर्यंत त्यानंतर मग हे जे लोक कलावंत आहेत ते काय करतात म्हणजे काही वेगळा काय उद्योग व्यवसाय करतात की असं काही त्यांना काही फार काही कौशल्य नसते त्यांच्याकडे हे बंद झाल्यानंतर ना आमच्याकडे जो म्हणजे 3-4 महिने वेळ असतो ना त्याच्यात परत आम्ही त्यांचे नवीन करार करण्यासाठी जातो परत आमचे व्यवहार होतात आम्ही त्यांना पैसे देतो त्याच्यात ते त्यांचा वर्षभराचं चक्र सुरूच असते आम्हाला पण साहित्य बनवायला तेवढा वेळ लागतो बरोबर आहे तर तमाशा सादर करणं हे खरंच आजच्या घडीला खूपच अवघड आहे ह्या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करणं यावर्षी जी काही परिस्थिती आहे एकतर निवडणुकांचं वर्ष आहे दुसरं दुष्काळाचं वर्ष आहे तर या सगळ्याचा परिणाम तुम्हाला जाणवतोय तुमच्या या सगळ्या इथं सुपारी येणाऱ्या लोकांच्या देवाणघेवाणीमध्ये दुष्काळाने आम्ही 5 महिने होरपाळलेलो आहे पण ह्या 1.5 महिन्यात आचारसंहिता लागू झालेली आहे पण रिस्पॉन्स चांगला आहे बैलगाडा शर्यत चालू झालेली आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यात काही काही ठिकाणी 2-2, 3-3 दिवसाच्या यात्रा भरलेल्या आहेत काही ठिकाणी 2 दिवस तमाशे ठेवतात 1 दिवसाचा 2 दिवसावर गेलेले काही नगर सातारा सांगली नाशिक आता सातारा जिल्ह्यात एक कलेक्टर आहे बाहेरचे कलेक्टर येते त्यांना हा तमाशा विषयीच कळत नाही त्यामुळे सातारा जिल्ह्यात परमिशनचा जरा आम्हाला त्रास होतोय नाहीतर काय त्रास होतो परमिशन देत नाही ते म्हणतात आचारसंहिता 10 पुढे कार्यक्रम इतर जिल्ह्यांमध्ये मिळाली इतर जिल्ह्यांमध्ये तमाशा विषय हा वगळू नये आचारसंहितेचं तसं लेटर आहे की तमाशा हा विषय आचारसंहितेत वेगळा माझाच्या माध्यमातून सातारचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी
तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे हे खरं तर समजून मग निर्णय घ्यायला हवा आणि त्यांच्यापर्यंत जर या लोककलेचं महत्व पोहोचत नसेल तर सातारचे जे पालकमंत्री आहेत शंभूराजे देसाई इतरही अनेक नेते आहेत तर त्यांनी देखील यामध्ये लक्ष घालायला हवं कारण सातारमध्ये तमाशाला खूप मोठी परंपरा आहे सातारचे अनेक लोककलावंत राहिलेले आहेत तमाशामध्ये आम्ही ना शंभूराज देसाईंना इथले आमदार आहे अतुल शेटबेनके यांच्याकडे गेलो होतो त्यांना फोन केला होता पण ते फोन त्यांचा लागला नाही पण ते मदत करतात साताराला तसं सांगलीला पण आहे दोन्ही जिल्ह्यांमध्ये तसं त्यामुळं आता हे पारनेर संगमनेर या साईडला आपल्याकडे कायम कार्यक्रम होतात इथं असं काही नसतं परवानगीला तर जातच नाही कोणी हे गाव आणि इथल्या पोलिसांना ते समीकरण जुळून गेलेले आम्ही परवानगी लागतच नाही कुठं तमाशा होतो वेळेत आणि जातात बरोबर तर हा खूप गंभीर मुद्दा आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये जर आचारसंहितेच्या नावाखाली तमाशा सादर करायला जर आडकाठी होत असेल प्रशासनाकडून तर जे निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत पालकमंत्री आहेत मला वाटतंय सांगलीची जबाबदारी सुरेश खाडेंवरती आहे तर त्यांनी यामध्ये लक्ष घालायला हवं आता मला पुढचं विचारायचं की या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अशी काही अडचण होतीये पण काही फायदाही होतोय का काही निवडणुका आहेत चला जास्त आपण आपल्या गावागावामध्ये तमाशा बोलवायला हवा असं काही होतंय काही गावांमध्ये प्रचारासाठी लोक येतात पण नारळ फोडायची एक प्रथा असते मग नारळ फोडायची रिक्स लागते मग ह्या खासदारांनी 51,000 रुपये मग ते नारळ फोडणार असे काय काय गावांमध्ये पैसे देतात खासदार साहेब आता हे जे काही म्हणजे तमाशामध्ये जे काही सादर केलं जातं गण गवळण वग त्याच्यामध्ये जे काही तत्कालीन परिस्थिती आहे तर ती परिस्थिती व्यंगात्मक दृष्टीने मांडण्याचा प्रयत्न होत असतो तर हे काही राजकीय जे काही सुरू आहे तर ते काही तुम्ही तुमच्या तमाशामध्ये थोडस त्याला स्पर्श करायचा काही प्रयत्न करता का नाही आम्ही तो विषय नाही तमाशा हा तमगुणांचा नाश करणारा तमाशा आहे त्यातनं आम्ही जेवढं खूप तमगुणांनी भरलेलं आहे आता हा सध्या त्यामुळं तमाशा हा आम्ही सामाजिक दृष्टीने दाखवायचा प्रयत्न करतो आणि लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो तुम्हा मंडळींना कशा स्वरूपाचा तमाशा हवा आता राजकारणात जे सुरू आहे लोक म्हणतात की तमाशा झालाय राजकारणाचा पण खरा तमाशा बरा म्हणायची वेळ आली असं अनेक जण म्हणतात नाही वास्तविकता पाहिली तर त्यांनी जे सांगितलं ती तमगुणांचा नाश करणारी जी लोक कलावंत आहे ते सादर करत असतात परंतु जो राजकारणाचा तमाशा झालेला आहे तो नक्कीच या तमाशापेक्षा तो तमाशा म्हणजे खूपच बिकट झालेला आहे म्हणजे या तमाशातून काहीतरी लोकांची जनजागृती होती परंतु त्यांचा जर राजकारणाचा तमाशा पाहिला तर ती जनजागृती नाही म्हणजे ती एक विकृती समाजामध्ये तयार करण्याचं काम खऱ्या अर्थानं सध्याच्या काळात विकृती म्हणजे काय होतं विकृती म्हणजे ज्या पद्धतीने जे पक्ष एका नेत्याचा पक्ष असेल तर दुसरा नेता ते आमदार फोडून घेऊन जातो तर तेच मेसेज काही काळानुरूप म्हणजे न कळत का होईना तो घराघरामध्ये सुद्धा तोच मेसेज जाणार आहे म्हणजे उद्या मुलगा समजा बाकीच्या भावंडांना बरोबर बाजूला घेऊन जाऊन म्हणू शकतो ती वडिलांचं नाही ते माझंच सगळे म्हणजे ही विकृती समाजामध्ये थोड्या दिवसांनी येणार आहे आणि ह्याला कारणीभूत ही राजकारण ठरणार आहे तर विषय होता तमाशाचा परंतु या निमित्ताने राज्यातल्या वेगवेगळ्या गावातून आलेली मंडळी राजकारणाबाबत सध्या सुरू असलेल्या निवडणुकांबाबत काय विचार करतात हे थोडंसं आपण जाणून घेण्याचा त्यांच्या एकूण विचारांना थोडासा स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न केला आणि आपल्याला हेच हाती लागलं की तमाशा विनाकारण बदनाम केला जातोय का कारण सध्या राजकारणात जे सुरू आहे ते कितीतरी अधिक पातळी सोडून सुरू आहे कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी एबीपी माझा नारायणगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट